नमस्कार आपण हा मराठी तळोदा असलेला तालुका शहर व परिसरात वयाचे ओलांडलेले अनेक डेरेदार व जीर्ण झालेले अनेक वृक्ष आहेत यातील काही वृक्ष वाळलेली तर काहींचे खोड व फांद्यांना कीड लागून त्या आतून पोकळ झालेले आहेत गेल्या सहा महिन्यात वृक्ष उन्मळून अंगावर पडल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर या जीर्ण झालेल्या वृक्षांचा विषय एरणीवर आला आहे जीर्ण झालेली ही वृक्ष जोराची हवा आली तर लगेच कोसळतात किंवा त्यांच्या फांद्या तुटून खाली पडतात रस्त्यालगत असणाऱ्या अशा वृक्षांमुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे उन्हाळा व पावसाळा बचावासाठी या वृक्षाचा सहारा घेणाऱ्यांसाठी ते कधीही काळ बनून अपघाताला आमंत्रण देऊ शकतात त्यामुळे अशा वृक्षांचे प्रशासनाने पाहणी व सर्वेक्षण करून जीर्ण झालेली वृक्ष हटवावी अशी मागणी होत आहे धोकेदायक बनलेल्या या वृक्षाच्या बाबतीत योग्य निर्णय न घेतल्यास भविष्यातील अपघाताला वन विभागच जबाबदार राहील असा इशारा समाज माध्यमांमधून दिला जात आहे